या बंदला कुरुंदवाड व परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातून निषेध रॅली काढून येथील थिएटर चौकात सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते तर एस टी आगरने एस टी ही सेवा बंद केली होती पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आंदोलनात काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी स्वाभिमानी मनसे डावी आघाडी भीमशक्ती सामाजिक संघटना सह सा भाजप विरोधी सर्व पक्ष या आंदोलनात सहभागी झाले होते भाजप शासनाने सर्व वस्तूंवर जीएसटी कर लादलेला आहे परंतु पेट्रोल डिझेलवरील इतर कर रद्द करून जीएसटी कराची आकारणी केलेली नाही हा कर लादल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होतील नोटाबंदीमुळे बाजारपेठेत मंदीचे सावट आला आहे भाजप शासनाच्या काळात पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीमुळे महागाई वाढल्या शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी या शासनाने दिली जातीजातीत भांडणे लावली खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली आजचे दिनाचे आम्ही शासनाने जनतेला दाखवलं आहे आदी मुद्दे विविध नेत्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले थिएटर चौकात काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते जमा झाले होते यावेळी भाषणामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या थेटर चौकात विविध नेत्यांनी भाषण भाजप शासना विरोधात भाषणे केली या ठिकाणी शासनाच्या निषेधार्थ साखर वाटप करून एक वेगळा नोंदवला शहरातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते धनपाल आलासे माजी नगराध्यक्ष दादासोब पाटील अण्णासो चौगले चंद्रकांत मोरे अजित देसाई रामदास मधाळे बाळासो गायकवाड रमेश भुजुगडे बाबासो बाबर जे पी जाधव तुकाराम पवार अभिनंदन पाटील आपासो बंडगर दत्ता गुरव आदींची आदींनी यावेळी मनोगती व्यक्त केली माजी नगराध्यक्ष बाळासाहेब दिवटे प्रभारी नगराध्यक्ष अक्षय आलासे दीपक गायकवाड फारुक जमादार तानाजी आलासे राजू बागवान रामचंद्र मोहिते दीपक परीट लियाकत बागवान आनंदा पवार जावेद बागवान जय कडाळे सुरेश आवळे सदाशिव माळी महावीर आवळे अण्णासो गुदले गोटू खबाले आनंदा लांडगे आदर्श बागवान अल्लाउद्दीन बागवान वसंत निकम सर्पराज जमादार दिलीप बंडगर जेंबो जमादार महादेव बागलकोटे राहुल निकम बबलू पवार महेश दळवी रमेश जाधव आर आर पाटील आदी यावेळी उपस्थित होते महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ सह संदीप इंगळे